नारदगा बंधाऱ्यावरील रस्ता पुराच्या पाण्याने खचला, वाहतुकीसाठी बांधारा बनला धोकादायक। यासंबंधित आमचे वार्ताहर प्रशांत कांबळे यांच्याकडून एक खास रिपोर्ट। कारदगा बोज मार्गावर असलेल्या बांधाराच्या उत्तर व दक्षिण बाजूला रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने भररस्त्यातच मोठे खड्डे निर्माण झाले आहेत, त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे आता धोकादायक बनले आहे। रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडून देखील सार्वजनिक बांधकाम खाते व पाटबंधारे विभागाने या पुलाच्या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे। संबंधित अधिकाऱ्यांच्या वेळकाढू भूमिकेचा जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। कारदगा बोज मार्गावर असलेल्या बांधाऱ्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात हा पूल सातत्याने पाण्याखाली जातो। पुराचे पाणी बांधाऱ्यावर अनेक दिवस राहिल्याने यंदा दक्षिण व उत्तर या दोन्ही बाजूमधील रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे, त्यामुळे भर रस्त्यातच मोठे खड्डे निर्माण होऊन वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे। रात्री अपरात्री येणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यावर असलेल्या त्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। तसेच बांधाऱ्याची काही दारे दरवाजामध्ये अडकून बसल्याने पुराचे पाणी अडवले जाऊन लगेच बांधाऱ्यावर पाणी येते, त्यामुळे पुराच्या पाण्याच्या विसर्गामुळे बांधाऱ्याला देखील धोका निर्माण झाला आहे। कारदगा बोज मार्ग हा महाराष्ट्र राज्याला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे। या जुन्या बांधाऱ्याच्या बाजूला नवीन पूल बांधणीसाठी 10 कोटीचा निधी मंजूर झाल्याची बातमी आहे, पण येथे पूल बांधणीसाठी गेल्या 2 वर्षात कोणतीच हालचाल दिसून आली नाही, त्यामुळे पूल बांधणीसाठी कुठे घोडे अडले आहे असा सवाल नागरिकांच्या मधून व्यक्त केला जात आहे। या बांधाऱ्यावरून जीव मुठीत धरून वाहतूक करणारे वाहन धारकांनी नवीन पूल निर्मिती शिवाय आता कोणताच पर्याय उपलब्ध नसून नवीन पुलाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन आमच्या प्रतिनिधींशी सांगितलं आहे। मार्गावरील बंधाऱ्यावर उभा होत आणि गेल्या 21 दिवसापासून हा पूल पाण्याखाली होता, त्यामुळे या मार्गावरील जो हा रोड आहे तो मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी खचलेला आहे। तिकडे भोज मार्गालाही भोजेकड तिकडे कारदगा या बाजूला मोठ्या प्रमाणात रस्त्याचा भरावा वाहून गेला आहे, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे। अजूनही या रस्त्याकडे हा मोठा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डा पडलेला असतानाही कोणताही पाटबंधारे अधिकारी असतील व शासकीय अधिकारी यांनी अद्यापही या रस्त्याकडे लक्ष दिले नसल्यामुळे आज वाहनधारकामधून हा खड्डा धोकादायक बनलेला आहे। तर या 2020 महापुरामध्ये जवळजवळ सुमारे 21 दिवस हा पूल पाण्याखाली होता, त्यामुळे या भागातील कर्नाटक महाराष्ट्राला जाणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती। तरी शासनाने हा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करावा व ह्या रस्त्या या कारदगा बंधाऱ्यावर जो 10 लाख कोटीचा जो पूल मंजूर झालेला आहे त्या पुलाची निर्मिती करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तत्काळ लक्ष देण्याची मागणी कारदगा भोज भागातील नागरिकांच्या मधून व्यक्त होत आहे। नदीवर कारदगा भोज मार्गावर हा जो बंधारा आहे या बंधारा निर्मितीसाठी राज्य शासनाकडून सुमारे 10 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि हा या पुलाचं कामही देखील गेल्या 2 वर्षापासून रखडलेलं आहे। तरी जनतेची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कर्नाटक महाराष्ट्र भागाला हा जोडणारा महत्त्वपूर्ण बंधारा असल्याने या बंधाऱ्याची उंची वाढवून या रस्त्यावर या बंधाऱ्यावर पूल निर्माण झालं पाहिजे। कारदगा भोजहून ICBA साठी प्रशांत कांबळे। आता मी कारदगा भोज पुलावरती उभा आहे। हा रस्ता आपण जो बघतो तो गेली 20 दिवस पाण्यामध्ये होता, तर पाणी आल्यामुळे रस्त्यामध्ये मोठा खड्डा पडलेला आहे। तर हा खड्डा आता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे आणि त्यासाठी मी शासनाला विनंती करत आहे, पाटबंधारे खात्याला विनंती करत आहे की त्यांनी इथं कारदगा भोज पूल मंजूर झालेला आहे, त्याचं काम त्वरित सुरू करावं आणि या रस्त्याची उंची वाढवून द्यावी। वर्षीसुद्धा महापुरात येते एक महिना पुढा पाण्याखाली होता 2019 आणि दरवर्षी थोडं पाणी आलं तरी हा पूल पाण्याखाली जातो आणि ग्रामस्थांना त्रासदायक होतं ते, तरी या पुलाची उंची वाढवून द्यावी अशी मी कारदगा ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। रहिवाशी आहे,